हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा, आरोग्यदायी आणि शुभ जाऊ. तर मैत्रिणींनो, हा गुरुवारचा व्लॉग आहे आणि तो तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. गेल्या 4 दिवसांपासून माझा एकही व्लॉग आला नाही, कारण माझी तब्येत ठीक नव्हती. मला व्हायरल इन्फेक्शन झालेलं होतं. तर मागच्या वीकमध्ये मी पावसात भिजलेले होते, त्याच्यामुळं कदाचित हे व्हायरल इन्फेक्शन झालेलं असावं. आणि मंगळवार बुधवारपासूनच मला थोडीफार कणकण जाणवत होती, पण तसंच मी मंगळवार बुधवार गुरुवार 3 दिवस काम करत राहिले. आणि गुरुवारी रात्री मला अचानकच खूप जास्त ताप आला आणि मग शुक्रवार शनिवार हे दोन्ही दिवस मी झोपूनच काढले. खूप जास्त अंगामध्ये वीकनेस होता, ताप पण होता. तर डॉक्टरकडे पण जाऊन आले. आता सध्या मेडिसिन चालू आहे आणि तुम्हाला माझ्या आवाजात पण हा फरक जाणवत असेल. पूर्णपणे अजून रिकव्हरी झालेली नाही आहे, पण मला आता थोडंसं बोलता येत आहे आणि कफ पण थोडासा कमी झालेला आहे. म्हणून मी विचार केला की आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा. खूप माझ्या मैत्रिणींचे मला सोशल मीडियावरती DMs आलेले होते की सध्या व्हिडिओज का येत नाही आहेत. तर त्याचं जे रिझन आहे ते तुम्हाला आता कळालंच असेल. तर हा श्रावणातला पहिला गुरुवार आहे आणि अर्थातच आज स्वामींची माझी गुरुवारची पूजा पण आहे. तर हळदीच्या लेपनाने सुरुवात केलेली आहे. दर गुरुवारी मी हळदीचं लेपन करते, उंबरठ्याची पूजा या पद्धतीने करत असते. ज्या कोणी मैत्रिणी मला पहिलेपासून फॉलो करतात तर त्यांना माहितीच आहे माझं गुरुवारचं रुटीन काय आहे. तर ज्या कोणी नवीन आलेले आहेत त्यांच्यासाठी मी हे दाखवत आहे. तर या पद्धतीने मी दर गुरुवारी उंबरठ्याची हळदीची लेपन करून पूजा करत असते. आज मी नवीन पणत्या लावलेल्या आहेत आणि या पणत्या मी तुमच्यासोबत मागच्या व्लॉगमध्ये शेअर केलेल्या होत्या. तर या पणत्यांमुळे दाराची आणखीनच शोभा वाढलेली आहे. खूप सुंदर दिसतात या पणत्या. तर उंबरठ्याचं लेपण केल्यानंतर मी माझी रोजची रेग्युलर पूजा केली आणि त्याच्यानंतर स्वामींची पूजा पुढे चौरंगावरती मांडलेली आहे. पूजा मांडून झाल्यानंतर मी सगळ्यात आधी स्वामीचरित्र वाचून घेते आणि त्याच्यानंतर मग मी 11 माळी श्री स्वामी समर्थ हा जप मी करत असते आणि त्याच्यानंतर 11 वेळेला तारक मंत्र म्हणते. तर ह्या सगळ्या गोष्टी मी एका बैठकीमध्ये करत असते. तर आजच्या दिवशी मला स्वामींनी खरंच एक विलक्षण अशी प्रचिती दिलेली आहे. माझी आजच्या दिवशी तब्येत खरं सांगते मला म्हणजे श्वास घ्यायलासुद्धा खूप त्रास होत होता, इतकी मला भयंकर सर्दी झालेली होती. पण मला वाटत होतं की माझ्याकडच्याने आजच्या दिवशी सगळं काही एका बैठकीत पूर्ण होईल का नाही म्हणून. आणि इव्हन ही सगळी जी काही पूजा वगैरे मांडणी आहे, त्याचबरोबर नैवेद्य आहे, हे सगळं काही मला करायला जमेल की नाही ह्याची मला थोडीशी शंका वाटत होती. पण मी खरं सांगते स्वामींच्या कृपेने माझ्या अंगामध्ये तशी ताकद आली आणि मला खरं सांगते नाकाने श्वास घ्यायला येत नव्हता, तरीसुद्धा मी स्वामीचरित्र एका बैठकीमध्ये कम्प्लीट केलं. त्याचबरोबर सगळं काही जे काही स्वामींची जी सेवा असते गुरुवारची, ती सगळी काही माझी एका बैठकीत पूर्ण झाली आणि हे सगळं काही शक्य झालेलं आहे स्वामींच्यामुळे. म्हणजे स्वामींनी मला जर शक्ती दिली नसते तर मी खरंच ही गुरुवारची पूजा देखील करू शकले नसते. आणि हा माझा 6वा गुरुवार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त स्वामींच्या आशीर्वादामुळे शक्य झाल्या. म्हणजे मी तुम्हाला सांगते, माझी पूजा झाल्यानंतर संध्याकाळी मला थोडंसं ताप वगैरे जास्तच भरून आला. पण हे सगळं काही म्हणजे मी असा विचार करत होते की जेव्हा मी हे करायला बसेन तेव्हा मला जसं स्वामी जसं म्हणजे माझ्या अंगामध्ये ताकद देतील तसं माझ्याकडनं ते घडेल. आणि खरं सांगते मी स्वामींनी मला अनुभव दिलेला आहे, प्रचिती या ठिकाणी दिलेली आहे. स्वामींनीच माझ्या अंगामध्ये तशी ताकद दिली आणि त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी एका बैठकीमध्ये पूर्ण करू शकले. त्याचबरोबर दर गुरुवारी मी जसं स्वामींसाठी नैवेद्य बनवते तसंच मी स्वामींसाठी आज पण नैवेद्य बनवलेला आहे. आणि दर गुरुवारी ज्या पण मैत्रिणी माझ्या पहिलेपासून मला फॉलो करतात त्यांना माहितीच आहे की मी दर गुरुवारी स्वामींसाठी बेसनचे लाडू बनवत असते आणि ते पण मी आज बनवलेले आहे. तर सगळा नैवेद्य बनवला, सगळी पूजा पण माझी व्यवस्थित पार पडली आणि हे सगळं काही शक्य झालेलं आहे स्वामींच्या आशीर्वादामुळे. खरंच तुम्ही जर अगदी मनापासून भक्ती करत असाल ना तर तुम्हाला स्वामी या गोष्टीची प्रचिती देतात, अनुभव देतात. आणि मला आज पुन्हा एकदा या गोष्टीचा अनुभव आलेला आहे आणि तो तुम्हाला सांगताना मला खरंच खूप आनंद होत आहे. आणि तुम्ही सुद्धा जर स्वामी सेवेमध्ये रुजू करणार असाल तुमची सेवा तर नक्की करा. तर आता बघा, इथे मी बेसनचे लाडू बनवायला घेतलेले आहे. तर तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बेसन ॲड करायचं आहे आणि बेसनाला आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान परतून घ्यायचं आहे, छान भाजून घ्यायचं आहे. कलर थोडासा बघू शकता तुम्ही चेंज झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बेसन हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर जेव्हा आपण बेसन भाजतो ना तर त्याचा आपल्याला खमंगाचा वास पण येतो, घरभर तो पूर्ण वास पसरतो. तर तुम्ही समजून जा की आपलं बेसन छान भाजून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी थोडंसं पाण्याचे
शिंतोडे किंवा हपका म्हणू शकता तुम्ही मारायचं आहे, तर खूप जास्त पाणी मारायचं नाही आहे, एक दोन चमचे आपल्याला फक्त पाणीचा हपका मारायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला 5 मिनटं पुढे त्याला परतून घ्यायचं आहे. तर आता इथे माझं बेसन सगळं परतून झालेलं आहे आणि मग बेसन आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे आणि मग बेसन थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे. साखर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता, तर गरम असताना साखर अजिबात ॲड करू नका, नाहीतर पूर्ण साखर त्याच्यामध्ये मेल्ट होईल. तर पूर्ण बेसन थंड होऊ द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. साखर म्हणजे पिठी साखर आपल्याला ॲड करायची आहे, तर मी घरामध्येच पिठी साखर बनवत असते मिक्सरवरती आणि ती या ठिकाणी मी ॲड केली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही वेलची पूड पण घालू शकता, त्याचबरोबर तुम्ही ड्रायफ्रुट्स पण घालू शकता. तर मी एकदम सिंपल आणि प्लेन असे बनवते आणि मुलांना शक्यतो माझ्या प्लेनच असे आवडतात, त्यामुळे मग मी प्लेनच बनवत असते लाडू. आणि ड्रायफ्रुट्सचे लाडू मी त्यांच्यासाठी वेगळे बनवत असते, तर त्यामुळे मी हे लाडू प्लेनच बनवते. आणि अशा पद्धतीने हे सगळे लाडू मी आता या ठिकाणी वळून घेते. तर ही बेसन लाडूची जी रेसिपी आहे तर ती तुमच्यासोबत मी आजच्या या व्लॉगमध्ये शेअर केलेली आहे. तुम्ही या पद्धतीने बेसन लाडू नक्की बनवून बघा. तुमचे जे लाडू आहेत ना, तर ते एकदम छान दाणेदार होतील, दाताखाली अजिबात चिकटणार नाही. तर याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत बेसन लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे, पण आज पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, कारण ज्या कोणी नवीन मैत्रिणी मला नवीन जॉईन झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी ही मी रेसिपी पुन्हा एकदा शेअर केलेली आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना याचा फायदा होईल आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. त्याचबरोबर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. तर चला आता इकडे बेसनचे लाडू सगळे मी बांधून तयार केलेले आहेत आणि आता मी स्वामींना नैवेद्य दाखवणार आहे. तर फ्रेंड्स, याच व्लॉगमध्ये मी एक कालची छोटीशी क्लिप ॲड केलेली आहे फ्रेंडशिप डे निमित्त, तर ती तुम्ही नक्की बघा पुढे जाऊन. तर आपल्या चॅनलवरच्या माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना हॅपी फ्रेंडशिप डे आणि तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, हा आहे आजचा नैवेद्य. मी बनवलेली आहे भेंडीची भाजी, वरण भात, चपाती आणि बेसनचे लाडू. तर पुढे तुम्ही रायन रियाची फ्रेंडशिप डे कशी त्यांनी साजरी केली ती छोटीशी क्लिप तुम्ही बघा. हाय रायन. हाय. बघू फ्रेंडशिप डेचे बघा बँड्स केवढे बांधलेत, बँड्स बाप रे, हात भरलाय सगळा. रिया तुझे दाखव. बाप रे, रियाचे तर फ्रेंड्स जास्त आहेत वाटतं रायन पेक्षा, हो ना रिया? रिया केवढे बँड्स बांधलेत, किती फ्रेंड्स आहेत? हा किती फ्रेंड्स आहेत तुला सांग ना. खूप सारे आहेत. आणि पर्स मध्ये काय आहे बघू तुझ्या. रियाच्या रायन रियाचे हात बघा केवढे भरलेत बाप रे बँड्सनी. माय गॉड, हो ना, दोघांचे सेम फ्रेंड्स आहे. रिया काय आहे पर्स मध्ये तुझ्याकडे? चॉकलेट दाखव. ओ माय गॉड, चॉकलेट्स आणि अजून पॅन्ट्स आहेत बघा केवढे. बापरे बापरे, भरले तुझी तर पर्स. रिया तू बांधले का सगळ्यांना पॅन्ट्स? मज्जा आली. ओ मज्जा आली का तुम्हाला आज? सगळ्यांना म्हणा हॅपी फ्रेंडशिप डे म्हणून. हॅपी फ्रेंडशिप डे, हॅपी फ्रेंडशिप डे. आणि आता मम्मा पप्पाला आणि दादाला पण म्हणणार ना. आहेत का पॅन्ट्स पर्स मध्ये? मस्तच. बाय करा सगळ्यांना. बाय.